तो विषय असा आहे ना की तो सगळ्यांनी बघितलं पाहिजे रे. हे इथे आपल्या शेजारी इथे असं घडतंय. तर तुमचा एक छोटा नाही सुद्धा की मी हे नाही करणार, त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. नमस्कार, मी निवृत्ती बाबर. लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवनवीन मराठी चित्रपट जे आहेत ते आपल्या भेटीला येतात. असाच एक चित्रपट जो आहे वाय चित्रपट 24 तारखेला आपल्या सर्वांच्या भेटीला येतो, आणि यामध्ये प्राजक्ता माळी यांनी देखील काम केलेलं आहे आणि आपल्या त्यासोबत आहेत. मॅडम, तुमचं सर्वात पहिलं लोकसत्तामध्ये लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आणि पहिला प्रश्न, आपण चित्रपटाकडे वळणार आहोत, पण पहिला प्रश्न, हिमालयाची ट्रिप कशी झाली आणि सोलो ट्रिपच का होती ती? कारण इतरांच्या तारखा जुळल्या नाहीत माझ्या तारखांशी. मी सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन करून झाला की चला रे, चला हास्यजत्रेला सुट्टी मिळाली आहे. कारण हास्यजत्रेला आम्ही गेली 3.5 वर्ष सलग शूट करतो. लॉकडाऊनचा एक थोडा काळ सुटला तर प्रत्येक 3र्या 4र्या दिवशी आमचं शूट असतं, त्यामुळे आम्हाला सुट्टी अशी लांबलचक सुट्टी मिळत नाही. दिस इज द फर्स्ट टाईम की जग चालू आहे आणि आम्हाला सुट्टी मिळाली आहे. म्हणजे करोनामुळे थांबलेलं नाही आहे जग आणि आम्ही फिरू शकतो. आणि नंतर पावसाळा होता, पावसाळ्याच्या आधी जायचं होतं. मला जायचंच होतं कुठेतरी, कारण खूप दिवसात मी बाहेर एक मोठी ट्रिप केलेली नव्हती आणि खूप मुंबई सिमेंटची जंगलं झालं होतं. त्यामुळे थंड ठिकाण, हिरवीगार वनराई, झाडांच्या निसर्गाच्या कुशीत जाऊन मस्त ऑक्सिजन घेत मला जगायचं होतं काही दिवस. इतरांच्या तारखा जुळल्या नाहीत म्हणून मी सोलो गेले. अदरवाईज मी मित्रमैत्रिणींबरोबर पण जाऊ शकले असते. तर कोणी नाही आहे म्हणून म्हटलं तुमच्यामुळे मी थांबणार नाही, मला जायचं आहे, मी चालले. नवीन चित्रपट येतोय वाय चित्रपट आहे, याच्या अगोदर अनेक चित्रपट झाले, पावनखिंड झाला, त्याच्यानंतर रानबाजार वेब सिरीज झाली, आणि आता हा चित्रपट. या चित्रपटामधल्या भूमिकेबद्दल काय सांगशील? कारण की सस्पेन्स असणारा आणि थ्रिलर असणारा आणि सत्य घटनावर आधारित असणारा हा चित्रपट आहे, त्या भूमिकेबद्दल काय सांगशील? अतिशय सर्वसामान्य गृहिणीची भूमिका मी साकारते याच्यात. फक्त काय होतं, आम्ही तीचा लढा असा म्हणतो या चित्रपटाला, टॅगलाईन ती आहे. तर प्रत्येक जण प्रत्येक वेळी अरे लढा, आपण त्या कुठे आंदोलनात सहभागी होऊ वगैरे, आपण असे बॅकफूटला राहतो. पण हे या कॅरेक्टरकडून मी शिकले आणि सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे की तुम्ही जिथे कुठे असाल, ज्या पोझिशनला असाल, तिथेसुद्धा तुम्ही एक स्ट्रॉंग भूमिका घेऊ शकता, तुम्ही निर्णय घेऊ शकता, ठाम मतं तुमची असू शकतात. तुमचा एक छोटा नाहीसुद्धा की मी हे नाही करणार, त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. तर अशी ही आपल्या एक मतांवर ठाम असणारी मुलगी मी साकारते या चित्रपटामध्ये. सगळ्या अतिशय सर्वसामान्य गृहिणींचं प्रतिनिधित्व करते याच्यामध्ये, पण तरी देखील तिच्या त्या भूमिकेमुळे हे कॅरेक्टर अतिशय स्पेशल आहे माझ्यासाठी. पण आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण ते दिग्दर्शक होते, ते अनुभवी दिग्दर्शक होते. पण आता ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी 2011 त्यांनी ही स्टोरी लिहायला सुरुवात केली होती आणि त्यांचा पहिला चित्रपट आहे. जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट आली किंवा फोन आला, त्यावेळेस काय प्रतिक्रिया होती आणि त्यावेळेस कसं तयारी केली? फोन आला तेव्हा थोडंसं साशंकता होती की फर्स्ट टाईम डिरेक्टर, कारण त्याच्या आधीचा एक अनुभव माझा जरा असा ओके होता. त्यामुळे मी जरा फर्स्ट टाईम नको, एक तरी फिल्म केलेली असली पाहिजे असं माझं होतं तेव्हा. आत्ता नाही आहे खरं तर, आता अजिबातच नाही आहे, इस्पेशली या फिल्मनंतर हे बदललं आहे. तर मग मी म्हटलं आपण भेटूया आणि तुम्ही मला ऐकवा, कारण ऐकल्यानंतर आपल्याला बरंच आपल्या ज्या क्वेरीज असतात त्याचं उत्तर मिळून जातं. तर ऐकल्यानंतर त्यांनी किती अभ्यास केला हे मला कळलं आणि ते उत्तम होतं जे काय त्यांनी लिहून मला ऐकवलं होतं ते. आणि मुक्ताताई तेव्हा ऑनबोर्ड होती ऑलरेडी. तर या कथेमुळे, त्यांच्या नरेशनमुळे, त्यांच्या कॉन्फिडन्समुळे आणि मुक्ताताईमुळे माझं ठरलं की हा सिनेमा आपण करायला पाहिजे. आणि विषय असा आहे ना की तो सगळ्यांनी बघितला पाहिजे रे, तो प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे आणि प्रत्येकाची मानसिकता कुठे ना कुठेतरी हल्ली पाहिजे, बदलली पाहिजे. दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह किंवा एक रियालिटी चेक आला पाहिजे की हे इथे आपल्या शेजारी इथे असं घडतं आहे आणि आपल्याला माहिती नाही. अशा कितीतरी गोष्टी आपण अनभिज्ञ आहोत, त्या गोष्टींची आपल्याला माहीतच नाही. आपण आपापल्या एक स्वच्छंदी आयुष्यात जगतो आणि आपल्या शेजारच्या घरात हे घडत असेल आणि आपल्याला माहिती नसेल, असे काही अशा काही सत्य घटना याच्यात दाखवण्यात आलेल्या आहेत. तर यासाठी हा विषय पोचला पाहिजे यासाठी पण मी ही फिल्म केली आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. नक्कीच वाय चित्रपट सर्वजणच बघतील. आणि कोरोनानंतर आपण जर बघितलं तर मराठी चित्रपट खूप धुमाकूळ बॉक्स ऑफिसवर घालत आहे. हा, आणि त्याच्यामध्ये तुझी पण भूमिका महत्वाची आहे. पावनखिंड असेल, त्याच्या अगोदर पांडू असेल, हा रानबाजार वेब सिरीजने तर खूप मोठा धुमाकूळ घातला होता. मराठीमध्ये निवेदिका म्हणून, अँकरिंग म्हणून काम करते, साईड ॲक्टर म्हणून वगैरे सर्व काम आता झालेले आहेत. हिंदीमध्ये किंवा दक्षिणेत्य भूमिकेकडे वळण्याचा काही प्रयत्न वगैरे आहे का? आय वुड लव्ह टू, मला खरंचच करायला खूप आवडेल. अर्थात गेले 2 वर्ष सगळंच बंद होतं, ठप्प होतं, त्यामुळे फार काही घडलं नाही आयुष्यात.
मराठीतच जे जे काय काम केलं होतं तेच बाहेर येत आहे आता. पण मी अशी व्यक्ती आहे की मला एक ते एक आयुष्यभर करत राहायला अजिबात काही आवडत नाही. मी माझा माझा एक ग्राफ काढला तरी तुमच्या लक्षात येईल की मी एन नंबर ऑफ गोष्टी केलेल्या आहेत माझ्या आयुष्यात. आणि तसंच ते भूमिकांच्या बाबतीत पण आहे, तर ते लँग्वेजच्या बाबतीत का नसेल. त्यामुळे वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये पण काम करायचंच आहे मला. आणि आय होप लवकर माझ्याकडे ती संधी येईल. देवाकडे प्रार्थना करते, माझ्या पाठीशी राहा, आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, जेणेकरून ते लवकर घडेल. अँड डेफिनेटली मला बघायचं आहे मोठ्या पॅन इंडिया लेवलवर काम करताना, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करताना मला बघायचं आहे स्वतःला. आपण रानबाजार वेबसिरीजविषयी थोडंसं बोलूया, कारण की त्या वेबसिरीजने रत्नाची भूमिका टीझरमध्ये दाखवलं होतं, तसं काहीही त्या चित्रपटामध्ये नाही. कारण की 10 चे 10 एपिसोड बघितले, एवढी चांगली रत्नाची भूमिका केली, त्याबद्दल काय सांगशील एकंदरीत? मी तेव्हा पण मी अशी ओरडून ओरडून सांगत होते की टीझर हे वेगळं, नागालँड आहे, कॉन्टेंट हा फार वेगळा आहे, तुम्ही फक्त बघताय, तुम्ही ऐकत नाही आहात. त्या टीझरमध्ये एक व्हिओ आहे, ती एक शपथविधी एका उपमुख्यमंत्र्याची, तर त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही गेलं. पण त्याच्यात त्याला एक अर्थ होता, तो 10 एपिसोड बघितल्यानंतरच कळणार होतं की हा पॉलिटिकल एक ड्रामा होता. पण ठीक आहे, टीझरनी ते सगळ्यांचं अटेन्शन ग्रॅप करणं अपेक्षित होतं. मेकर्सची ती स्ट्रॅटेजी होती, त्यामुळे त्यांनी ते केलं. ट्रोल पण जास्त झाले, ट्रोलिंग पण झालं, पण त्या ट्रोलिंगचं नंतर प्रेमात पण रूपांतर झालं. पण एक आम्ही मेन्शन केलं, जे लोक काय करतात म्हणजे काही ऍक्टर असे असतात की आपलं कौतुक झाल्यानंतर स्टोरी ठेवतात किंवा त्यांच्या स्टोरी शेअर करतात, पण तुझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती असं होतं, काहींनी ट्रोल केलं होतं तरी सुद्धा ऍड स्टोरी केलं होतं, त्याचं काय नक्की होतं? असं केलं मी, ट्रोलिंगचं पण ठेवलं होतं. आय डोंट रिमेंबर. मी पण अशीच आहे की निगेटिव्ह गोष्टी डेफिनेटली मी प्रमोट करत नाही, पॉझिटिव्ह गोष्टीच प्रमोट करते. चुकीनं एखादा असं झालं असेल, आय डोंट रिमेंबर की मी मुद्दाम नसेल केलं, चुकीनं झालं असेल कदाचित. शेवटचा प्रश्न आहे की इंस्टाग्रामवरती काही स्टोऱ्या, म्हणजे रानबाजारमध्ये काही सीन करताना अशा स्टोऱ्या गुटखा खाताना दाखवले, दारू पिताना दाखवले, एकंदरीत त्याबद्दलचं काय होतं? कारण की व्हॅनिटी कारमध्ये जाऊन गुटखा खाण्याच्याऐवजी बडीशेप खाणं असेल किंवा त्याबद्दल काय असेल, की स्वतः खरं ड्रिंक वगैरे असं खरोखर कधी केलं आहे का, त्याबद्दल काय सांगशील? मी खूप विरोधात आहे खरं तर अल्कोहोलच्या आणि स्मोकिंगच्या, पण अत्यंत विरोधात आहे. पण भूमिकेची गरज म्हणून मला ते करणं क्रमप्राप्त होतं, त्यामुळे मी डेफिनेटली स्मोक केलं आहे सिरीजमध्ये. दारू प्यायची गरज पडली नाही, तुम्हाला ॲक्ट करता येतो आणि रंगीत पाणी पिऊन ते पण करू शकता येतो. तर ते टायमिंग होतं, मी डेफिनेटली आधीन नाही आहे त्याच्या, व्हेरी ग्लॅड. आणि मी कधीच मला हे व्यसन लागू नये अशी मी देवाकडे प्रार्थना करते, कारण इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. आणि बिकॉज योगा प्राणायामचा एवढा मोठा इम्पॅक्ट आहे माझ्यावर, की मी त्याच्यापासून खूप लांब राहते आणि सगळ्यांना सांगते पण की तुम्ही पण लांब राहा, कारण हे खरंचच खूप वाईट पद्धतीनं परिणाम करतो तुमच्या शरीरावर, तुमच्या मेंटल हेल्थवर. पण भूमिकेसाठी जी गरज आहे ते करणं हे माझं प्राथमिक काम आहे, कारण मी ॲक्टर आहे. त्यामुळे त्या दरम्यान मी स्मोकिंग केलं, येस. पण मी ॲडिक्ट झाले का, तर ॲब्सल्युटली नो. अजूनही कोणी स्मोक करत असेल तर मी 4 पावलं लांब जाऊन थांबते, की पॅसिव्ह स्मोकिंग पण नको आहे मला. सो आणि मी हे आयुष्यभर करत राहीन, देवानी तेवढी मला शक्ती द्यावी, मी त्याच्यापासून नेहमी लांब राहीन अशी माझ्या मला शक्ती द्यावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. वाय चित्रपटासाठी शुभेच्छा, आणि पावनखिंडमध्ये आणि जे जे काही चित्रपट आले रानबाजारात त्याबद्दल अभिनंदन, आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. वाय चित्रपट 24 जून लक्षात ठेवा आणि जरूर चित्रपट बघा.